हेलो स्टूडेंट्स, स्टैंडर्ड 6 सब्जेक्ट साइंस, चैप्टर नंबर 6 सब्सटेंस इन डेली यूज, पदार्थ आपल्या वापरातले। सब्सटेंस एंड ऑब्जेक्ट, पदार्थ आणि वस्तु। ऑल सब्सटेंस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स। ऑब्जेक्ट आर मेड अप ऑफ सब्सटेंस, म्हणजेच सगळे पदार्थ हे छोटे लहान लहान कणांपासून बनलेले असतात आणि वस्तु या पदार्थांपासून बनलेल्या असतात। ऑब्जेक्ट्स हैव अ स्पेसिफिक शेप, देयर पार्ट्स हैव अ स्पेसिफिक अरेंजमेंट्स बाय विच वी आइडेंटिफाय देम। वस्तु ह्या एका विशिष्ट आकाराच्या आणि विशिष्ट रचनेतून बनलेल्या असतात, त्यामुळे त्या आपल्याला ओळखायला सोप्या जातात। वी यूज प्लास्टिक और स्टील टू मेक अ टेबल, चेयर और कबर्ड। लाकूड, प्लास्टिक आणि स्टील ह्यांचा वापर आपण टेबल, खुर्ची आणि कपाट बनवण्यासाठी करतो। दिस सबस्टन्स हॅव द स्ट्रेंथ रिक्वायर्ड टू मेक दिस आर्टिकल्स। वस्तू बनवण्यासाठी लागणारा मजबूतपणा हा पदार्थांमध्ये असतो। इट मीन्स दॅट वी कन्सिडर द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स टू यूज देम फॉर मेकिंग थिंग्स। पदार्थाच्या गुणधर्मावरून त्या गुणधर्म पाहून वस्तू बनवण्यासाठी वापरला जातो किंवा वापर केला जातो। द सेम सबस्टन्स ऑर मटेरियल कॅन बी यूज टू मेक मेनी ऑब्जेक्ट्स। एकाच पदार्थांपासून अनेक वस्तू तयार केल्या जातात। फॉर एक्झाम्पल, कॉटन, कॉटन म्हणजेच कापूस, क्लॉथ, फायबर और थ्रेड, सारी, हँडकरचीफ, पिलो म्हणजेच कापूसापासून आपण कापड बनवता येतं, धागे बनवता येतात, साडी, रुमाल, पिलो म्हणजे उशी, अशा अनेक वस्तू आपल्याला तयार करता येतात। आयन, लोखंड, कंट्रक्शन स्टील बार्स, ग्रिड म्हणजेच बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सळया किंवा त्याच्यानंतर तवा आपण घरामध्ये जो वापरतो, अँड इलेक्ट्रिकल पोल म्हणजे विजेचा खांब, टेबल्स, कबर्ड्स एक्सेट्रा, कपाट आणि टेबल म्हणजे अशा अनेक वस्तू लोखंडापासून बनवल्या जातात। नंतर ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम हा एक पदार्थ आहे, त्याच्यापासून सुद्धा इलेक्ट्रिकल केबल्स वगैरे किंवा स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू तयार केल्या जातात। बाय स्टडिंग द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स वी कॅन सिलेक्ट सबस्टन्स सुटेबल फॉर अवर पर्पज। पदार्थाच्या गुणधर्मांचा अभ्यास करून आपल्याला उपयोगानुसार योग्य असे पदार्थ निवडता येतात। द सबस्टन्स इन एव्हरी डे यूज आर टू मेन काइंड्स नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्स। पदार्थाचे वर्गीकरण दोन गटात होते, नॅचरल, मॅनमेड। नॅचरल म्हणजे नैसर्गिक, मॅनमेड म्हणजे मानव निर्मित। नाउ नेक्स्ट पॉइंट, नॅचरल सबस्टन्स, नैसर्गिक पदार्थ। सबस्टन्स अवेलेबल इन नेचर इज कॉल्ड नॅचरल सबस्टन्स। निसर्गातून मिळणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ असे म्हणतात। लेदर, जूट, ऊल, कॉटन, चामडे, ताग, कापूस आणि लाकूड आर सबस्टन्स ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड बायोटिक सबस्टन्स। म्हणजे जे पदार्थ आपल्याला सजीवांपासून मिळतात त्यांना जैविक पदार्थ म्हणतात, मीन्स बायोटिक सबस्टन्स। फॉर एक्झाम्पल, लेदर, जूट, ऊल अँड कॉटन, चामडे, ताग, कापूस आणि लाकूड हे आपल्याला जैविक पदार्थ आहेत, जैविक पदार्थांपासून मिळतात। म्हणून त्यांची डेफिनेशन काय आहे,
The substance obtained from living things are called biotic substance. Air, soil, water are substance that are not obtained from living things. They are called abiotic substance. हवा, माती, पाणी हे आपल्याला सजीवांपासून मिळत नाही म्हणून त्यांना अजैविक पदार्थ असे म्हणतात म्हणजेच अबायोटिक सबस्टन्स. माता ह्याच्यात सुद्धा परत दोन प्रकार पडतात पा, लेदर अँड वूल, जूट अँड कॉटन. लेदर अँड वूल म्हणजे चामडे आणि का लोकर हे आपल्याला कशातून कशापासून मिळतं. लेदर अँड वूल आर ऑब्टेन फ्रॉम ॲनिमल्स, दे आर ऑफ ॲनिमल ओरिजन. चामडे आणि लोकर हे आपल्याला प्राण्यांपासून मिळतात, प्राणी ॲनिमल ॲनिमल ओरिजन म्हणजेच प्राणीजन्य वस्तू किंवा प्राणीजन्य पदार्थ. लेदर अँड वूल are obtained from animals, they are of animal origin. Jute and cotton are substance of plant origin. Kapus ani taga he aplyala vanaspatin pasun milta manun tyanna kay mhanare apan vanaspati janya padartha. Jute and cotton are substance of plant origin. नेक्स्ट पॉइंट, मॅनमेड सबस्टन्स, मानवनिर्मित पदार्थ. प्लॅस्टिक, नॉयलॉन, ब्रास, सिमेंट ह्या वस्तूंची नावं तुम्ही ऐकलेली असतील. मग ह्या काही निसर्गातून आपल्याला मिळत नाही, मग त्या कोणी तयार केल्या? त्या मानवाने तयार केल्या. ते कसं केल्या पा, इट इज ह्युमन नेचर टू स्ट्रीव फॉर नेवर थिंग्स अँड टू ट्राय टू मेक लाईफ मोर कम्फर्टेबल. मानव सतत नवीन नवीन गोष्टींचा शोध घेत असतो आणि जीवन सुखकारक करण्यासाठी तो धडपडत असतो. मग मानवाने नैसर्गिक काही पदार्थांचा वापर करून नवीन काही पदार्थ तयार केले. टू यूज नॅचरल सबस्टन्स बट ऑल्सो बिगेन टू प्रोसेस देम टू मेक न्यू सबस्टन्स. नैसर्गिक पदार्थांपासून त्यांच्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले, त्यालाच आपण काय म्हणणारे, मॅनमेड सबस्टन्स. डेफिनेशन, न्यू सबस्टन्स प्रोड्यूस बाय प्रोसेसिंग नॅचरली अवेलेबल सबस्टन्स आर कॉल्ड मॅनमेड सबस्टन्स. निसर्गातून मिळणाऱ्या पदार्थांवर विविध प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार करणे ह्यालाच मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. आपण आता जो भाग शिकलोय त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. यूज युअर ब्रेन पॉवर, यू हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन, कम्प्लीट द टेबल, पेज नंबर 44. दिस क्वेश्चन is solved. We will see remaining parts of lesson in next video. Thank you.